तर हे गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आता दुपारचे 3:30 झालेत। तर आता आपण आमच्या इकडे टेंबळेवाडीचा माल आहे, मंदिर आहे तिकडे। तर आपण मी आणि कृष्णा तिकडे निघालोय। तिकडे संध्याकाळची लोक वॉक करायला येतात आणि तिकडचा व्ह्यू म्हणजे अप्रतिम। तर तिकडे जाते, तिकडचा व्ह्यू दाखवते तुम्हाला, कृष्णासोबत ओळख करून देते। तर भेटूया तिकडे गेल्यावर। तर हाय गाईज, जसं तुम्हाला सांगितलेलं की मी माझं शेत दाखवीन, गाव दाखवीन, पण थोडं प्रॉब्लेम झालेली, जी लोक ऊस तोडणीला येणार होते त्या लोकांचा फोन आलेला की ती लोक 2 दिवसांनी येणार आहे, पण कृष्णाला तितके दिवस सुट्टी नव्हती, म्हणून आम्ही त्याच दिवशी रात्री घरी यायला निघालो, कारण दुसऱ्या दिवशी त्याचा हाफ डे होता कामावरती। तर आम्ही रात्री 11 वाजता निघालो, तर तेव्हा ब्लॉक करणं काय पॉसिबलच नव्हतं रात्री। तर घरी आलो, सकाळी कृष्णा कामाला गेला आणि घराच्या कामामध्ये मला पण टाईम नाही भेटला। तर आताच 3 वाजता कृष्णा कामावरनं आलाय आणि आम्ही आमच्या इकडच्या एका मंदिराच्या इकडे बसायला आलेलो। तर मी जो आपला सेकंड ब्लॉग होता तो एंड केला आणि त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की शेत दाखवीन, गाव दाखवीन, त्याच्यानंतर ब्लॉगच केला, म्हणून म्हटलं आता आपण ब्लॉग करू आणि सांगू तरी आपल्या गाईसला। तर कृष्णा तुमच्याशी बोलणार आहे आणि तिकडचा व्ह्यू दाखवणार आहे तुम्हाला। तर हॅलो गाईज, जसं मी लक्ष्मीने तर माझी ओळख करून दिलीच असेल, म्हणजे माऊनी। तर मी कृष्णा आणि आम्ही आलो आहे टेंबळेवाडी, टेंबळेवाडी देवीचं मंदिर आहे वरती, तिथं वरती आलेलं तर तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे। तर गाईज, इथं छत्रपती शिवाजी महाराजांची स्टॅच्यू आहे आणि इथं समोरच गणपती बाप्पाची, आपले लाडके गणी बाबा श्रींची मूर्ती आहे मोठी। मी ह्याच्या पहिला एकटी येऊन गेले इथे, कृष्णा इकडे फर्स्ट टाइम येतोय। ह्याच्या पहिला मी माझ्या बहिणीसोबत येऊन गेले, कृष्णा इकडे फर्स्ट टाइमच आला, म्हणून त्याला मी दाखवते इकडच। बनवलास ना? तर गाईज, तुम्हाला आता हे फक्त एवढंच दाखवलं, अजून तुम्हाला एवढंच बघितलं तुम्ही, फक्त तुम्ही अजून मेन व्ह्यू बघितलेलाच नाही, तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो। इकडं असं संध्याकाळी 4-5 नंतर आहे ना, असं फिरायला पण लोकेशन पण चांगलं आहे, जागा शांत आहे, इकडे लोक पण खूप वॉक करायला येतात, वॉक करायला पण लोक येतात इकडं। तुम्हाला व्ह्यू दाखवतो। मंदिरात चाललोय, इकडे कॅमेरा अलाउड नाही, तुम्हाला नंतर भेटतो तुम्हाला। सो गाईज, आम्ही आता मंदिरात गेलेलो पण तिथे कॅमेरा अलाउड नाही, त्याच्यामुळे मी शूट नाही करू शकलो। आणि आम्ही आता मंदिराच्या बॅक साईडला आहे, मी व्ह्यू बघा। A few moments later. मित्रांनो, मगाशी आम्ही तर वरती होतो, त्या इकडून खाली घरी जायला शॉर्टकट आहे, आम्ही शॉर्टकट चाललोय, आम्हाला माहितीच नाही काय कुठे, जिथे रस्ता भेटेल तिथनं जाऊ। हिला माहितीये, ही आलेली, आम्ही इथन कुठे गेलो तुला आमचा माहित नाही। गाईज, इथे गार्डन आहे आणि इकडचा जर व्ह्यू जर बघाल तुम्हाला कॅमेरामध्ये असं म्हणजे वेगळंच वाटत असेल, पण जर तुम्ही जर स्वतःनी डोळ्यांनी जर बघाल ना, तुम्ही इथं घरी जाणारच नाही। इथे आणि इथे ते प्री वेडिंग शूट आणि फोटोशूट खूप होतं, फोटोशूट साठी नाही तर व्हिडिओ शूट साठी, प्री वेडिंग शूट साठी जागा खूप खूप म्हणजे खूपच चांगली आहे। तुम्ही कधी जर व्हिजिट केलं तर येऊन तुम्ही चेक करून बघू शकता।
आम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली लोकेशन टाकू. आम्ही हे कसलं भारी आहे. आम्ही लीना आणि मी तिथे बसलेलो. ते बसले गार्डनला. आज एंटर करायचं. हे गार्डनचा एंट्रेस आहे या रोडनी. इकडून सरळ गेल्यानंतर गार्डन येतं. गार्डन म्हणजे फक्त छोटस असं बसायला आहे. जातही मोठं नाही आहे. फक्त असं सिटिंग करायला आहे. म्हणजे सीट करायला आहे. असं मोठं नाही आहे. हा गार्डनचा एंट्रन्स आहे. लेडीज आणि लहान मुलांसाठी खूपच चांगली जागा खेळण्यासाठी. लेडीज खेळतात. लेडीज लोकांना असं बसण्यासाठी बोल संध्याकाळी. बाकी पोरांना खेळायला. 5 minutes later. हे गाईज, हा ब्लॉग इथे एंड करूया कारण खूप मोठा होईल ब्लॉग. तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. भेटूया नंतर. बाय.